ग्रॅज्युएट असताना माननीय राज्यपालांनी निकषाच्या बाहेर जाऊन 8,000 रुपये हेक्टरी आणि बागायती करता फळबागांकरता 18,000 रुपये हेक्टरी ही जी घोषणा केली आणि ते जे पैसे दिले त्याच्या व्यतिरिक्त या सरकारने एक नवा पैसा देखील या ठिकाणी दिलेला नाही आणि म्हणून आम्ही सातत्याने ही मागणी लावून धरली की आज शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे, उधारित नाही, आज तो अडचणीत आहे. त्यामुळे तात्काळ आपण या ठिकाणी जाहीर केलं होतं ते पैसे द्या, पण दुर्दैवाने सरकारने एक नवा पैसा देखील त्या संदर्भात दिला नाही. म्हणजे जे सरकार विश्वासघाताने तयार झालं त्या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघातच केला. जाता जाता सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी एका कर्जमाफीची घोषणा केली. ही कर्जमाफी हे दुसरं घुमजाव होतं, दुसरं यू टर्न होतं. याचं कारण सरसकट कर्जमाफी, 7/12 कोरा अशा अनेक घोषणा केल्या होत्या, मुख्यमंत्र्यांनी केल्या होत्या, तिन्ही पक्षांनी केल्या होत्या, आपल्या जाहीरनाम्यात टाकलं होतं. पण आता 7/12 कोरा तर सोडाच, केवळ पीक कर्ज 2 लाखापर्यंत पीक कर्ज या ठिकाणी माफ करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आणि यातही सगळ्यात मोठी जगलरी अशी आहे की 2019 जे कर्ज थकित झालं आहे तेच कर्ज माफ होणार आहे. याचा अर्थ ते कर्ज त्याच्या आदल्या वर्षीच आहे. हे ठीक आहे की आदल्या वर्षीचं कर्ज हे माफ केलं जातं, पण आज कर्जमाफीची सर्वाधिक आवश्यकता जर कुणाला होती तर अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांना होती. 95 लाख 94 लाख हेक्टरवर पूर्णपणे पीक गेल्यानंतर कर्ज परत करायची क्षमताच या शेतकऱ्यांमध्ये उरलेली नाही. अशा अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा फायदा मिळणार नाही, कारण ह्यांचे सगळ्यांचे कर्ज ड्यू होणार आहे ते 2020 आणि 2020 या दरम्यान ते ड्यू होणार आहे. त्यामुळे अवकाळीग्रस्त शेतकऱ्याला या योजनेचा कुठलाही फायदा नाही.